नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी आणखीन काही युजफुल किचन टिप्स घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा येथे आपली पहिली टीप आहे ती म्हणजे सेगडी कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे त्यासाठी आहे अशी तेलकट चिकट झालेली गॅसची सेगडी आपण कशाप्रकारे स्वच्छ करायची त्यासाठी आपल्याला कुठली सोपी पद्धत वापरायची आहे ते दाखवणार आहे त्यासाठी सेगडी स्वच्छ करण्या आपल्याला त्याच्यावरील जे स्टँड आहे ते बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरील जे बर्नर आहे ते सुद्धा आपल्याला इथे काढून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी तिन्ही बर्नर काढून ठेवत आहे आणि या सेगडीचे बर्नर आणि स्टँड सुद्धा इथे मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे आता शेगडी स्वच्छ करण्या अगोदर याच्यावरती जे काही असं थोडं थोडं तेल आहे पीठ आहे ते आपण पुसून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी ओल्या कापडाने ही शेगडी अशा पद्धतीने पुसून घेत आहे अशा प्रकारे ओल्या कापडामुळे शेगडी अगोदर पुसून घेतल्यामुळे ती आपल्याला सहज सोप्या पद्धतीने स्वच्छ करायला येते या पद्धतीने इथे मी शेगडी पुसून घेतलेली आहे आता ही शेगडी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एक सोल्युशन तयार करायचं आहे त्यासाठी अगोदर इथे आपण एक डिश घेऊया आता इथे मी कोलगेट घेतलेला आहे हे कोलगेट आता आपण डिश मध्ये काढून घेऊया अंदाजे अर्धा चमचा कोलगेट येथे मी घेतलेला आहे है. आता त्याच्यामध्येच इथे मी डिश लिक्विड घालत आहे डिश लिक्विड सुद्धा इथे मी जेवढं कोलगेट घेतलेलं आहे तेवढंच घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा सुद्धा तेवढाच घालायचा आहे आता याच्यामध्ये घालण्यासाठी मी लिंबाच्या सालीपासून बनवलेलं असं एक लिक्विड घेत आहे हे तुमच्याकडे नसेल तर याच्या जागे तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगरचा सुद्धा वापर करू शकता आणि हे लिक्विड कशा प्रकारे बनवायचं आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर ते मी चॅनलवरती अपलोड केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं एक सोल्युशन आपण तयार करून घेतलेलं आहे ते आता आपण कशा प्रकारे वापरायचं ते सुद्धा बघूया आता इथे मी अशा प्रकारचं एक स्क्रबर घेतलेला आहे या स्क्रबरचा वापर करून आता आपण हे सोल्युशन या सिगडीला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सोल्युशन सेगडीच्या सर्व बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचंय तर आता लावून झाल्यानंतर हे आपल्याला पंधरा मिनिटे असंच ठेवायचं आहे आता या गॅस सेगडीवरील जे स्टँड आणि बर्नर आहे ते सुद्धा कशा प्रकारे आपण या सोल्युशनचा वापर करून स्वच्छ करायचे ते बघूया त्यासाठी येथे मी स्क्रबर घेऊन या पद्धतीने स्टँड वरून आणि खालच्या बाजूने अशा पद्धतीने घासून घेत आहे तिन्ही स्टँड आपण इथे घासून घेतलेले आहेत आता हे आपण बाजूला ठेवूया आता या सोल्युशनचा वापर करून आपण हे बर्नर सुद्धा स्वच्छ करायचे आहेत इथे तुम्हाला हे बर्नर जर आणखी जास्त स्वच्छ करायचे असतील तर इथे तुम्ही हॅरपिक चा वापर करू शकता किंवा हे बर्नर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही इनोचा सुद्धा वापर करू शकता अशा प्रकारे बर्नर आणि स्टँड आपण घासून घेतलेले आहेत ते आता आपण धुवून घेऊया त्यासाठी हे सेगडीवरचे जे स्टँड आहे ते अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊया डिग्रीवरचे स्टँड धुवून झाल्यानंतर बर्नर सुद्धा आपण याच पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बर्नर आणि स्टँड आपण धुवून घेतलेले आहेत आता हे सर्व धुवून झाल्यानंतर आपण आता सेगडी घासून घ्यायची आहे पंधरा मिनिटानंतर आपण अशा प्रकारे आता ही सेगडी घासून घ्यायची आहे स्क्रबरचा वापर करूनच येते मी ही सेगडी घासून घेणार आहे तुमच्याकडील सेगडी जर जास्त तेलकट चिकट झाली असेल तर तुम्ही तारेच्या घासणीचा सुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने ते मी सेगडी स्क्रबरच्या साह्याने सर्व बाजूने व्यवस्थित घासून घेतलेली आहे सेगडी घासून झाल्यानंतर आता आपण हे ओल्या कापडाने पुसून घेऊया या पद्धतीने इथे मी ओल्या कापडाने फक्त ही सेगडी पुसून घेणार आहे धुवून घेणार नाही पाणी घालून आपल्याला ही सेगडी धुवायची नाही या पद्धतीने आपल्याला कापडाच्या सहाय्याने ती फक्त पुसून घ्यायची आहे ओल्या कापडाने सेगडी पुसून झाल्यानंतर आता इथे मी एक सुक कापड घेऊन ते थोडस ओल करून घेतलेलं आहे त्याने आता ही पुन्हा एकदा आपल्याला सेगडी अशा पद्धतीने पुसून घ्यायची आहे ओल्या कापडाने पुसून झाल्यानंतर पुन्हा एकदा ती सुक्या कापडाने आपण ती व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे या पद्धतीने येथे ही शेगडी पुसून झाल्यावरती आता आपण याच्यावरती हे जे बर्नर काढलेले होते ते बर्नर ठेवून द्यायचे आहेत या पद्धतीने बर्नर ठेवून झाले की त्याचे स्टँड सुद्धा आपण ठेवून देऊया दे अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने कोलगेटचा वापर करून येथे आपण ही शेगडी स्वच्छ केलेली आहे तुम्हाला आता ही शेगडी दाखवते की ती स्वच्छ झालेली आहे अगदी नव्यासारखी चमक या गॅस शेगडीवरती आलेली आहे अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने शेगडी स्वच्छ करण्याची ही पद्धत तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा दुसरी टीप आहे ती म्हणजे दुधाच्या पॅकेटसाठी आहे ज्यावेळेस आपण पॅकेटमधील दूध घेतो त्यावेळेस त्याच्यातील दूध काढल्यानंतर हे पॅकेट आपण टाकून देतो अशा वेळेस हे पॅकेट टाकून देता त्याचा कशा प्रकारे वापर आपल्याला इथे करायचा आहे ते बघायचं आहे या पॅकेटमधील दूध काढून झाल्यानंतर हे पॅकेट मी धुवून घेतलेलं आहे आता आपण हे या पद्धतीने मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला हे कट करायचं आहे येथे आता मी कैचीने या पद्धतीने कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला हे मधोमध कट करून घ्यायचं आहे मधल्या बाजूला वरच्या बाजूस या पद्धतीने कट करायचं आहे प्रकारे अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला याचं काय करायचं आहे ते बघूया आता हे पॅकेट आपण या पद्धतीने ओपन करून घेऊया ओपन करून झाल्यानंतर आता आपल्याला हे पॅकेट या पद्धतीने गोळा करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पॅकेट हातावरती घेऊन आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा हा गोळा करून झाल्यानंतर आता येथे मी साबण घेतलेला आहे येथे मी भांडी घासण्याचा साबण घेतलेला आहे आता याच्यातला थोडासा साबण आपण या पॅकेटला लावून घेऊया आणि हातावरती या पद्धतीने हाता तो चोळून घेऊया त्याचा फेस तयार करून घ्यायचा आहे फेस तयार करून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण या पद्धतीने भांडी घासण्यासाठी करायचा आहे अशा पद्धतीने या पॅकेटचा वापर आपण घासणीसारखा करू शकतो तुमच्याकडे जर एखाद्या वेळेस घासणी नसेल तर या पद्धतीने हे पॅकेट टाकून न देता त्याचा या पद्धतीने वापर करू शकतो अशा प्रकारे या पैकेट पासुन ले ले या दुधाच्या पॅकेटपासून बनवलेल्या ही प्लेट मी घासून घेतलेली आहे आता ही प्लेट तुम्हाला मी धुवूनही दाखवते किती स्वच्छ झालेली आहे ते बघा अगदी नव्यासारखी चमक या प्लेटवरती आलेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे या दुधाच्या पॅकेटचा टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा प्लेट घासून झाल्यानंतर आता ही या पॅकेटचा आपण आणखीन एक उपयोग म्हणजे बेसिन घासण्यासाठी किंवा वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठीही करू शकतो आता हे बेसिन तुम्हाला मी घासून दाखवते किती स्वच्छ होत आहे ते बघा तुम्ही रोजची घासणी न वापरता या पद्धतीने दुधाच्या पॅकेटपासून तयार केलेल्या या घासणीचा वापर बेसिन स्वच्छ करण्यासाठीही करू शकता मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या फेविकॉलच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा अशी रिकामी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलचं झाकण आपल्याला लागणार आहे ते बाजूला काढून ठेवूया या बॉटलवरती जो स्टिकर आहे तो स्टिकर आता आपल्याला काढून घ्यायचा आहे हा स्टिकर खूप सहज निघतो त्यामुळे या पद्धतीने तो आपल्याला काढून घ्यायचा आहे स्टिकर काढून झालेला आहे आता या बॉटलवरती आपल्याला कलर करून घ्यायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे आता आपण तो ब्रशच्या सहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे येथे तुम्हाला दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा कलर आपण व्यवस्थितपणे करून घेतलेला आहे हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायचे आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाइनर कलरचा वापर करणार आहे त्यासाठी मी पिंक कलर घेतलेला आहे या पद्धतीने आपण छोटे छोटे फ्लावर्स या बॉटलवरती तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार दुसरी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता अशा प्रकारची छोट्या छोट्या फ्लावर्सची डिझाईन या बॉटलवरती आपण करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे ग्रीन कलर घ्यायचा आहे ग्रीन कलरने याच्यावरती या पद्धतीच्या छोट्या छोट्या पानांची डिझाईन आपण करून घ्यायची आहे अशा प्रकारची डिझाईन या बॉटलवरती मी करून घेत आहे तुम्हाला दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता या पद्धतीची सुंदर ची या बॉटलवरती आपण करून घेतलेली आहे या बॉटलच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता आता या डेकोरेट केलेल्या बॉटलचा वापर आपण शो पीस सारखा करणार आहोत त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत ते आपण या मध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आता ही बॉटल तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचा छोटासा शो पीस आपण या बॉटलपासून तयार केलेला आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा फेविकॉलच्या रिकाम्या झालेल्या बॉटल्स असतील तर त्या फेकून न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा